महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री वयश्री योजना अंमलात आणली असून ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा युद्धपातळीवर काम सुरू आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयश्री योजना नगर शहरातील तळागाळातील 65 वर्ष आणि त्यावरील वयोवृद्धांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू असून पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांनी महापालिकेत याबाबत एक बैठक घेऊन ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आमचे जे वैद्यकीय पथक आहेत ते जे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात तर त्या सर्वेक्षणाद्वारेच किंवा त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातूनच जिथं आपल्याला हे लाभार्थी आढळणार आहेत त्या लाभार्थ्यांचे आपण फॉर्म भरून घेणार आहोत आणि ह्या फॉर्म भरून घेतल्यानंतर महानगरपालिकेची माननीय आयुक्त हे अध्यक्ष आहेत त्या समितीचे आणि समाज कल्याणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते सदस्य सचिव आहेत यांच्यासमोर हे जे काही अर्ज आहेत ते आम्ही मान्यतेला ठेवणार आहोत आणि याच्या संदर्भात मान्यता झाली की लागलेच DBT द्वारे संबंधित जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना 3000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या जवळचे जे काही आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रामध्ये आपण संपर्क साधायचा आहे आणि वय वर्ष 65 पुढं जे December 2023 अखेर ज्यांचं वय 65 पूर्ण झालेलं आहे अशा नागरिकांनी या संदर्भात जवळच्या आपल्या ज्या काही आरोग्य केंद्रामध्ये तिथं हा अर्ज भरून द्यावा आणि ह्या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घ्यावा हे असं मी आवाहन अहमदनगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना करतो. तर आम्ही जी आमची वैद्यकीय पथक आहे आमच्या आशा सेविका आहेत आमचे ANM आहेत तर ह्या घरोघरी जे आमचं आरोग्य विभागाचं सर्वेक्षण चालतं त्या सर्वेक्षणाद्वारे जे 65 वर्षांच्या वरती जे लाभार्थी आम्हाला आढळून येणार आहेत अशा लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेणार त्यानंतर त्यांची जी आवश्यकता आहे कोणाला चष्मा पाहिजे कोणाला श्रवण यंत्र पाहिजे कोणाला कमोड चेअर पाहिजे कोणाला लंबर बेल्ट पाहिजे किंवा कोणाला सर्व्हायकल कॉलर पाहिजे अशा सगळ्या त्यांच्या आवश्यकता ज्या घेऊन आणि त्यानंतर ते फॉर्म आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं सर्टिफाय करून आमची जी महानगरपालिकेची समिती आहे मान्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची त्याच्यासमोर आम्ही ठेवणार आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर थेट खात्यामध्ये DBT द्वारे 3000 रुपये आम्ही जे लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्याची व्यवस्था ही समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत तातडीने होणार आहे. तर याची ह्या योजनेचा लाभ सर्वांनी आपल्या अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी घ्यावा अशी विनंती मी अहमदनगर महानगरपालिका प्रशासनातर्फे तसेच सन्माननीय आयुक्त आदरणीय यशवंतजी डांगे साहेब यांच्यातर्फे करत आहे. धन्यवाद. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर.